नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी महत्वाची नवीन बातमी आलेली आहे. 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान जे सरकारने जाहीर केलं होतं, या अनुदानाची आता दुसरी व तिसरी यादी सरकारने जाहीर केली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की दुसरी व तिसरी या दोन्ही याद्या एक साथ कशा? यापूर्वी या अनुदानासंदर्भात सरकारने पहिली व दुसरी यादी जाहीर केली होती, पण काही टेक्निकल अडचणींमुळे काही जिल्ह्यांच्या दुसरी यादी सुद्धा जाहीर झालेली नव्हती. तर अशा सर्व जिल्ह्यांच्या दुसऱ्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांची पहिली दुसरी यादी जाहीर झाली होती अशा जिल्ह्यांच्या तिसरी यादी सुद्धा सरकारने जाहीर केली आहे. म्हणजेच काही जिल्ह्यांसाठी आता पहिली दुसरी यादी अवेलेबल असेल, तर काही जिल्ह्यांसाठी पहिली दुसरी व तिसरी यादी अवेलेबल असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण ही नवीन आलेली दुसरी व तिसरी यादी ऑनलाईन कशी पाहायची, कशी डाउनलोड करायची, त्याचबरोबर त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं, याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, जर नव्याने जाहीर झालेली दुसरी व तिसरी यादी तुम्हाला पाहायची असेल व डाउनलोड करायची असेल तर तुमच्याकडे CSE लॉगिन असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे CSE लॉगिन असेल तरच तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून ही यादी डाउनलोड करू शकता व पाहू शकता. व तुमच्याकडे जर CSE लॉगिन नसेल तर तुम्हाला आपल्या जवळच्या CSE केंद्राला भेट द्यावी लागेल व तिथून डाउनलोड करून तुम्हाला ती यादी पाहावी लागेल. तुमच्याकडे CSE लॉगिन असेल तर CSE पोर्टल ओपन करून सर्वप्रथम युजर नेम पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं लॉगिन करायचं आहे. CSE पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड आलेला दिसेल. इथे मी हायलाईट करत आहे, इथे सर्चचा ऑप्शन दिसतो, ह्याच्यावर क्लिक करा आणि इथे आपल्याला महात्मा असं टाईप करायचं आहे. महात्मा असं टाईप केल्यानंतर त्याच्याच खाली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असा आपल्याला एक ऑप्शन आलेला दिसेल. या ऑप्शनला फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर या पोर्टलचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. नवीन पेजवर इथेच साईडला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अशा प्रकारचं टायटल दिसते आणि त्याच्याच डाव्या साईडला बघा मी ते हायलाईट करत आहे, तीन ऑप्शन येत आहेत, आधार ऑथेंटिकेशन लिस्ट, युजर मॅन्युअल, त्यानंतर बायोमेट्रिक युजर मॅन्युअल, असे तीन ऑप्शन येत आहेत. त्यापैकी आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथेच उजव्या साईडला नवीन पेज आपल्याला ओपन झालेलं दिसेल. ज्या जिल्ह्यातून तुम्ही CSE लॉग इन करत आहात त्याच जिल्ह्याच्या याद्या तुम्हाला पाहता येतात, हे सर्वात महत्त्वाचं. बघा, आता इथे मी दाखवत आहे की इथे आपल्याला दोन फोल्डर पाहायला मिळतात आपल्या जिल्ह्याच्या नावाच्या खाली. पहिल्या फोल्डरमध्ये तुमच्या पहिल्या लागलेल्या याद्या होत्या, दुसऱ्या फोल्डरमध्ये आता नवीन लागलेल्या याद्या आहेत. फक्त आपल्याला दुसऱ्या फोल्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथेच साईडला आपल्याला सर्व याद्या आलेल्या दिसतील. आता यादीचं नाव ही विशिष्ट प्रमाणात प्रकारात ठेवलेलं आहे इथं की सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचं नाव, त्यानंतर तालुक्याचं नाव, त्यानंतर गावाचं नाव आणि डेट, अशा प्रकारची या यादीचं नाव आहे. यातून आपल्याला आपल्या गावाची तालुक्यानिहाय यादी शोधायची आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि वर डाउनलोडचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करून आपल्याला आपली यादी डाउनलोड करायची आहे. यादी डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर ही यादी ओपन झालेली दिसेल. बघा, यादी ओपन झाल्यानंतर या यादीमध्ये विशिष्ट क्रमांक, शेतकऱ्याचं नाव, आधार क्रमांक, शेतकऱ्याचं बँक खाता, शेतकऱ्याचं बचत खातं, कर्ज परतफेड केलेली तारीख व रक्कम अशी संपूर्ण माहिती आलेली दिसेल. त्याचबरोबर नावाच्या कॉलममध्ये आपल्याला आपलं नाव आहे का नाही हे सर्च करायचं आहे. या नावाच्या कॉलममध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हीसुद्धा 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानासाठी ही जी नवीन यादी आलेली आहे या यादीनुसार पात्र आहात. या व्हिडिओमध्ये नव्याने जाहीर झालेली 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानाची दुसरी व तिसरी यादी कशी ऑनलाईन पाहायची व कशी डाउनलोड करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतली. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.